नमस्कार यूट्यूब फॅमिली. होय आपल्याला कवा जायचंय फिरायला? हेलिकॉप्टरात जायचंय. मग काय म्हणते तर हेलिकॉप्टर नाही का ते फॅन असतो वर फॅन बिंग तुझ्यो त्याच्यात जायचं आपल्याला. मला लय जवळ वाटले त्याच्यात. आता लक्झरी ते सगळं फिरले मी. माझं हेलिकॉप्टर मध्ये जायचंय. तुम्ही येताल का? हेलिकॉप्टर तुम्ही नसली यायचं तर मला तिकीट काढून द्या. तिथं डोळ्याला बांधते. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी गेलते त्याच्यात? ड्रोन ने नाही. तुम्हाला माहिती तुम्ही बघत नाही का मोबाईल मध्ये येडी कशाची? बरं जाऊ दे इमानात जाऊ इमानात. इमान कसं ते ढगातून जाते ते पांढर पांढर काय येत आहे? पांढर पांढर ते धुळ काय येते ते काय असतंय तसलं? ते एकदम ढगातून जाते का असं वाटतं? ते ढगातूनच जाते का काय काही? एक दिवशी राहताना मला जाऊन देते ढगातून जाऊ न तर कशातून जाऊ? इमान नाही तर काय मग हेलिकॉप्टरात जाऊ मग. इमान असलं तर हेलि कोणत्याला जास्त तिकीट आहे? आम्हाला यायचंय मला चल सांचे जाऊ फिरायला. मी सगळ्यात खतवले आधी. मला जायचंय हेलिकॉप्टर मध्ये बसायला. म्हणजे मला जायची खुशी झाली. कधी जाते कधी नाही. हे बघा सांचीला बीच खुशी झाली. सांची बाबा जायचंय ना आपल्याला. खरंच फोन लाव बाबाला. बाबाला फोन लाव. बाबाला म्हणा आम्हाला पैसे टाका हेलिकॉप्टर मध्ये जायचंय. फोन लाव बाबाला. तुमच्याकडे पैसे आहेत का नाहीत? आम्ही सासऱ्याकडून मागून घेऊ का? माझ्या तुमच्याकडे नाही तर माझ्या सासऱ्याकडून. तुमच्या सासऱ्याकडून काय करायचंय? माझ्या सासरा खंबेर आहे की तुमच्या सासऱ्याकडून कशाला घ्या? तुम्हाला सासरा आहे का? सासूबाईकडून पैसे आहेत. मी घेते ना माझ्या सासूबाईकडून. तुम्ही घ्या तुमच्या सासूबाईकडून. बघू कोण देते पैसे. आपण आपले घ्यायचे बरते. जाऊ द्या आपण एका याला जाऊत गोव्याला. गोव्याला गोव्याला पागल झाले काय? काही बी कसं मला म्हणता येत नाही. काही बी म्हणतात गोव्याला. इथं आपल्याला जवळ असं आहे की नाही? लक्झरी जायचं का हेलिकॉप्टर ने जायचं? सांचीला बी नेऊत आपण. सांची तुला जायचं हेलिकॉप्टर? बायकर बरं बायकर. हां बघा कशी बायकर ती. तुमच्या वडीचे येडे डोक्याची बी बटाटे भरलेले डोक्यात तुमच्या दोघाच्या बी. तुम्ही एक बोललं का? एक बोलतं म्हण पटापटा चला म्हण. तर बघा आम्ही मित्रांनो कशी पटापटा म्हणती म्हणती. आम्ही रानात गेलो का म्हणती पटापटा खुरपा खुरपा नाही येत बरं का? आपण म्हणती पटापटा पटापटा. पप्पाला पटापटा चाला म्हणा. इथलं किती हुशार आहे. बरं त्याच्यामध्ये आपल्याला शॉपिंग करायला कधी जायचं? मग फिरायला जाय फिरायला जायचं म्हणलं शॉपिंग करायला जावंच लागेल ना. लवकर उठून जायचं आपल्याला शॉपिंगला. बघा बरं का नाही गेलो तर मग शॉपिंगला जायचं. हा नेतात खुरप घेऊन शॉपिंगला. मला माहिती तेच म्हणणार होतात. तुम्ही कधी बी तेच म्हणतात. असं कधी म्हणलं का चला आपल्याला फिरायला जायचंय का काय? तुमच्या तोंडातून येते का सारखं रानात 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 उठपळ रानात? अर्धा अंग राहिले का मला? सगळी खराब झाले ना मी. बघा ही पुरगी म्हणजे पटापटा शॉपिंग करायला चला. मन पटापटा शॉपिंग करायला चला मन. बरं बघा तुमच्याकडे कसं हात करती ती पटापटा पटापटा म्हणजे म्हण तुम्हाला पैसे द्या म्हणा. आम्हाला पैसे द्या म्हणा. ते बघा पैसे द्या म्हणले की काय चारतात. हा बरं जाऊ द्या. आज आपल्याला चांगलं खिचडी करा बरं खायला. मग तुम्ही इस्तरी का मिस्तरी होते ना काय तरी म्हणते ते काय म्हणते त्याला हॉटेल आचरी का काय? मग ते मला बाबू करीत नाही. तुम्ही रोज भाजी करीत आता राजलं नाही म्हणा लागला तर. अस मित्रांनो असली बरं खिचडी करत ये. त्या बघा तिथं कोथंबीर लई मोठी आणून ठेवलेली. ते म्हणले थोड्या याच्याने मी खिचडी टाकतो. आणि आता मी व्हिडिओमध्ये सांगायला लागले तर ग बसलेत. चव कशाला घालते आता? आता एवढ्या माणसात तुम्ही हॉटेलमध्ये करतात त्याच्यात काय चव जाती का? ते हॉटेल घर उलट घराच्या आतमध्ये करायचं. आपल्याला बाहेर नाही करायचं. बाहेर करायचं का? तुम्ही खरंच मित्रांनो एक दिवशी यांच्या हातची बिर्याणी खायला. इतकी भारी बिर्याणी की तर मागच्या आठवड्यात नाही का बाजारात आम्ही त्या दिवशी सगळं आणलं होतं. तर असली भारी बिर्याणी केली. आणि शर्वा बी असला भारी केला. मी तर सकाळी बी खाल्ली संध्याकाळी बी खाल्ली. आमच्या सांचीने तर लई खाल्ली बिर्याणी. सांचीला तर लई बिर्याणी आवडती. सांचीला आणि मला यांना नाही आवडत. यांना भाजी भाकर पाहिजे. आता आज उद्याच्याला वडापाव करायचेत काय?
चपाती म्हणते पटापटा बिर्याणी करा. खरंच आता उद्या चला वडापाव करणार आहे. वडापावच खावा वाटलेत आता बरेच दिवस झाले. ते बाहेरचे वडापावच खावा वाटत नाही. खावाटले तुम्हाला ते काही बी टाकी ते वडापाव मध्ये कसलं बी तेल असते हे असते. परत उंदीर पडतोय उंदरात तळून. खरं मित्रांनो, तुम्ही नाही का हॉटेलमधलं खाऊ नका काय नका. आपल्याला जे खायचं आहे ना तर ते घरी करून खा. हॉटेलमध्ये कसं असतं ते रात्रीचं तेल असतंय उघडं पागडं आणि ते सकाळीच करतात. किती 6 वाजता तर करतात ते गरम गरम भजे. तर त्यामुळं नाही का हां मी येडीन तुम्ही शाळेत गावा साईद मी व्हिडिओ काढते. माई चव घालू नका तुम्ही चव जाईन माई. तर मित्रांनो नाही का आता मी उद्या जरा वडापाव करणार आहे करा लावणार आहे त्यांना. परा दिवशी इडली रोज करावं लागते काही ना काही काय रोज राहणार जाते दम ते चांगलं चुंगलं खावं वाटतंय मग खरंय का नाही. जांभळं कुठून आणले तर मला द्या ना जांभळं खायला. हां कुणाला तरी द्यायला आणले असते ना जांभळं. हां अकरा मग तुम्ही पन्नी भरून आणली होती कुठं दिली. हां येड आहे का काय मला योग जांभळं आणलं नाही आणि मी राहण्यात गेले मग अशी आणि हे झाडावर होते मी आणलं बघते काय माहिती कोण यायचं होतं का काय. मी आवाज देते मग मी आले पुढं आले सहज नजर गेली वर ती लाल टोपी दिसली. म्हणलं आता आवाज कसं द्यावा म्हणलं रस्त्यावरच आवाज दिलाच नाही मी. म्हणलं गप्पा आपलं घरी चला घरी गेल्या बोलाव. हा मला घरी लावून काय करता पाठीमाग काय बघा लागले तसे राग राग. हा म्हणला आहेत का बघता राग राग असे डोळे फाडू. बरं जाऊन दे ती सगळं सोडा आता आता पैसे द्या ते हे आणायचे मला. काय म्हणते त्याला ते मस्का पाव नास्का नाही मस्का पाव म्हणतात नाही तर नास्का नाही मस्का पाव नसते त्याच्यात ते असते ते बघा ते असलं केसरवाणी नसतंय का तसलं लय मस्त लागतं ते खायला. घेऊन या बरं आपल्याला फाट्याहून. हां चला मित्रांनो बाय बाय करा बाय कर संजय बाय कर.